एच वेलकम टू अवर ऑफिशियल यूट्यूब चॅनल एम एच एक्झाम गुरु मित्रांनो ज्या पदभरतीची तुम्ही अनेक दिवसापासून वाट बघत होते ती जाहिरात म्हणजे नगर परिषदची जाहिरात नगर परिषदच्या जाहिरातीची मित्रांनो येथे अपडेट्स आलेली आहे पेपरमध्ये मित्रांनो ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे अधिकृत वेबसाईटवर लवकरच याचा मसुदा त्याचप्रमाणे लवकरच ही जाहिरात प्रसिद्ध होणार आहे आता बघूया मित्रांनो यासाठी काय प्रोसेस आहे किती पदे आहे हे सर्व माहिती आपण इथे बघणार आहोत तुम्हाला मित्रांनो या पदभरतीविषयी सर्व अधिकृत माहिती ह्या अधिकृत संकेतस्थळावर मिळणार आहे बघा एस टी टी पी यस महा डी एम ए डॉट महाराष्ट्रा डॉट जी ई डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावर तुम्हाला सर्व माहिती या पदाविषयी इथे कोणती पदे आहे त्याचप्रमाणे अभ्यासक्रम काय आहे त्याचप्रमाणे सर्व माहिती मित्रांनो या अधिकृत संकेतस्थळावर तुम्हाला मिळणार आहे त्याचप्रमाणे अर्जसुद्धा याच अधिकृत संकेतस्थळावर भरावा लागणार आहे तर बघा मित्रांनो आता पदे किती असणार आहे ते आपण बघणार आहोत महाराष्ट्र नगर परिषद स्थापत्य अभियांत्रिकी सेवा स्थापत्य अभियंता गटक ग्रुप सी लेवलचं हे पद आहे आणि यामध्ये मित्रांनो ए बी सी ग्रेडसाठी पदे असतात ये महानगरपालिकेच्या दर्जावरून ही पदे ठरलेली असतात अ वर्ग ब वर्ग क वर्ग अशा प्रकारे मित्रांनो ही पदे असतात तर बघा श्रेणी अ म्हणजे बघा ग्रुप सीमध्ये श्रेणी अ साठी निश्चितच याचं वेतन हे चांगलं असतं यासाठी मित्रांनो तुम्हाला तब्बल पी एस आयपेक्षा जास्त वेतन असतं ग्रुप एमध्ये यासाठी टोटल मित्रांनो पंचवीस पदे आहे ग्रुप बीसाठी बघा एकशे चौतीस पदे आहे आणि यामध्ये बघा स्थापत्य अभियांत्रिकी सेवा सिव्हिलमध्ये ग्रुप सीमध्ये जी आहे ती तब्बल एकशे चौऱ्याहत्तर पदे आहेत त्यानंतर ग्रुप सीमध्ये जी अठ्ठावन्न पदे आहे ती नगरपरिषद कर्मचाऱ्यांमधून भरली जाणार आहे अशा प्रकारे टोटल तीनशे एक्क्याण्णव पोस्ट या पदासाठी आहे महाराष्ट्र नगर परिषद स्थापत्य अभियांत्रिकी सेवा स्थापत्य अभियंता गटक त्यानंतरचं महत्त्वाचं पद आहे मित्रांनो बघा महाराष्ट्र नगर परिषद विद्युत अभियांत्रिकी म्हणजे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग सेवा यामध्ये सुद्धा अबक ही श्रेणी आहे गटकमध्ये यामध्ये अ श्रेणीसाठी बघा पाच पदे ब श्रेणीसाठी सात पदे आणि क श्रेणीसाठी सत्तावीस पदे आहेत त्याचप्रमाणे मित्रांनो नऊ पदे हे डिपार्टमेंट मधून भरले जाणार आहे टोटल यासाठी फोर्टी एट पोस्ट आहे मित्रांनो त्यानंतरचे पोस्ट आहे बघा महाराष्ट्र नगर परिषद संगणक अभियांत्रिकी सेवा यासाठी ओवरऑल टोटल फोर्टी पोस्ट आहे त्यापैकी दोन पोस्ट गट अ साठी दोन पोस्ट गट ब साठी थर्टी वन पोस्ट गट क साठी आणि दहा पोस्ट डिपार्टमेंटल आहे त्यानंतर बघा महाराष्ट्र नगरपरिषद पाणीपुरवठा जलनिस्सारण व स्वच्छता अभियांत्रिकी सेवा यासाठी मित्रांनो मेकॅनिकल इंजिनिअरिंग ही पात्रता आवश्यक आहे यासाठी जवळपास पासष्ट पोस्ट आहे या पासष्ट पैकी चार गट अ सहा गट ब एकेचाळीस गट क आणि चौदा पदे ही डिपार्टमेंटल भरल्या जाणार आहे त्यानंतर मित्रांनो महाराष्ट्र नगर परिषद लेखा परीक्षण व लेखा सेवा किंवा याला लेखापाल किंवा लेखापरीक्षक सुद्धा म्हणतात यामध्ये सुद्धा तीनशे निय बघा गट अ साठी पाच गट ब साठी पंधरा आणि गट क साठी वन सेवन्टी आणि डिपार्टमेंटल टोटल सत्तावन्न पोस्ट आहे टोटल दोनशे सत्तेचाळीस पदांसाठी ही जाहिरात असणार आहे यासाठी सुद्धा मित्रांनो कॉमर्स ची पदवी तुमच्याकडे आवश्यक आहे इतर मित्रांनो यासाठी काय समतुल्य अर्थ आहे हे आपल्याला अधिकृत वेबसाईटवर जाहिरात आल्यावरच करणार आहे तो ती त्याबद्दल सुद्धा आम्ही लवकरच तुमच्यासाठी येथे व्हिडिओ बनवण्याचा मित्रांनो प्रयत्न करणार आहोत महाराष्ट्र नगर परिषद कर निर्धारण प्रशासकीय सेवा कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी म्हणजे टॅक्स ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर हे सुद्धा घटक लेवलचं पद आहे यामध्ये तीन श्रेणी असतात श्रेणीनुसार तुम्हाला येथे पगार आणि भत्ते जास्त मिळतात यामध्ये बघा मित्रांनो तब्बल पाचशे एकोणऐंशी पोस्ट आहेत यामध्ये सर्वात जास्त पोस्ट आहे आणि तुम्ही सर्व मित्रांनो यासाठी एलिजिबल आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांचं कोणत्याही शाखेमध्ये एनी डिग्री आहे ते विद्यार्थी येथे एलिजिबल आहे यासाठी बघा टोटल चौ चो, चोवीस चो पोस्ट आहे मित्रांनो ग्रुप ए साठी त्यानंतर ग्रुप बी साठी त्र्याण्णव पोस्ट आहे आणि ग्रुप सी साठी तीनशे छेचाळीस आहे आणि डिपार्टमेंटल वन वन सिक्स म्हणजे एकशे सोळा पोस्ट आहे त्यानंतरचं पद आहे बघा मित्रांनो अग्निशमन सेवा अग्निशमन सेवामध्ये सुद्धा गट अ ब क दिलेला आहे यामध्ये टोटल थ्री सेवन्टी टू पोस्ट आहे डिपार्टमेंटल अंशी आहे ग्रुप सीसाठी थ्री टू थर्टी नाईन पोस्ट आहे ग्रुप बीसाठी फोर्टी फाईव्ह आहे आणि आठ पोस्ट ह्या मित्रांनो ग्रुप एसाठी आहे त्यानंतर सर्वात लास्ट आहे स्वच्छता निरीक्षक सेवा म्हणजे सॅनिटरी इन्स्पेक्टर पोस्ट यासाठी मित्रांनो ग्रुप एसाठी चार पोस्ट त्यानंतर ग्रुप बीसाठी थर्टी वन पोस्ट आणि ग्रुप सीसाठी झिरो त्याचप्रमाणे टोटल थर्टी फाईव्ह पोस्ट आहे तर अशा प्रकारे मित्रांनो ह्या पोस्ट आहे टोटल सतराशे ब्याऐंशी पोस्ट आहे आणि या सर्व पदांसाठी तुम्हाला लवकरच अर्ज करता येईल यासाठी अर्ज करण्याची मित्रांनो जी तारीख आहे ती आजपासून सुरू होणार आहे म्हणजे आजच अधिकृत मित्रांनो वेबसाईटवर ही सर्व जाहिरात प्रसिद्ध होणार आहे यासाठी वीस ऑगस्ट दोन हजार तेवीस लास्ट डेट आहे परीक्षेसाठी परिपूर्ण अजर सादर अर्ज सादर करण्याचा सा दिनांक हा वीसच आहे आणि ऑनलाईन पद्धतीने चालन सादर करण्याचा लास्ट डेट ही वीसच आहे वीस ऑगस्ट प्रवेशपत्र मित्रांनो तुम्हाला या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध होणार आहे महाडीएमए डॉ महाराष्ट्र निश्चितच ऑनलाईन पद्धतीने घेण्यात मित्रांनो हे इथे दिलेलं आहे कम्प्युटर बेस्ड तुमची परीक्षा होणार आहे याबद्दल सर्व माहिती आहे अधिकृत सिलेबस अभ्यासक्रम आपण आपण जाहिरात ही अधिकृत संकेतस्थळावर पब्लिश झाल्यानंतर तुमच्यासोबत निश्चितच शेअर करू तर मित्रांनो अजून काही माहिती हवी तर कृपया आमचे टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या त्यावर आम्ही अभ्यासक्रम आणि इतर डिटेल्स शेअर केलेले आहे थँक्यू सो मच गाईज फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ आमची सबस्क्राईबर चॅनल गेट मोटेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक आहे त्याचप्रमाणे या अधिकृत संकेतस्थळावर व्हिजिट देण्याची सुद्धा लिंक शेअर केलेली आहे धन्यवाद